ए पांढरीपाल भाजी वाडकी. ए गौरी लय व्हायला ना तुझं, जेवू दे की त्या दोघींना बी. अय शिंकाळलेल्या, मग अशी काय म्हणलं, दोघींना बी उपाशी राहू दे. आता लगेच पुळका आला वय बायकोचा, तोंड बांध ठेवन जेव, माझं जेवून झाल्यावर वाढणार आहे त्यांना, उपकार समज. तू कानात कापूस आहे वय, वाढ की भाजी. कुठे भाजी कुठे आहे? बिनवासाची सुगंधा तुझले कुठे? तिला जेवायची इच्छा नाही म्हणली ती. अहो असं करून कसं झालं, पोटात बाळ आहे त्यांच्या, त्या बाळाकरता तरी जेवायलाच पाहिजे. दादासाहेब आता आम्हाला बी काहीतरी खाल्लं पाहिजे बर का? का तुमच्या पोटात बाळ आहे वय? नाही बाळ नाही, पण भुकेचा काळ पडलाय. समद्यांचं जेवण झालं ना की मग उरलेलं सुरलेलं खावा. मला चपाती वाढ. वाढ आता काय अर्धीच वाट. सत्कोर वाट. ए काय चाललंय ग तुझ, अर्धी वाढ सत्कोर वाढ, अर्धी वाढ सत्कोर वाढ, अर्धी मोडली आता खा गप. जितकं सांगितलंय तितकं करायचं. सत्कोर वाढ. हे आणि उरक लवकर, सगळ्यांची जेवण होत आली आहेत आता. वाय मी माझ्या स्पीडनं जेवणार, यानी प्रॉब्लेम. माई बघितली तिची नाटक कशी त्रास द्या लागले दोघीसने. अरे काय करणार, त्यांच्यातनं लय मोठी चूक झाली. आपण सगळ्यांनी व्हिडिओ पाहिलाय ना, मग आज त्याची शिक्षा भोगायला लागणारच त्यांना. चला माझं उरकलं जेवण, ज्यांची ज्यांची उरकली असतील त्यांनी उठा ताटावर, त्यांचा होऊ द्या निवान. अंबाबाई देवा, अंबाबाई बर आता तरी बसायचं का मी जेवायला? बसा. थांबा धम्मा. होय तू जेवली का? मी आधी नसतो जेवत ग. मग आज आधी जेवायचं, तुझं ताट भरून घे. अगं पण त्यात एका माणसाचं जेवण शिल्लक असतंय की ग? घे म्हणलं ना. होय अगं तिनं घेतलं तर मग आमचं काय? तुम्हाला मी वाढणार, दोघींना बी जेवाय मिळणार. योग्य ते आणि योग्य त्या ठिकाणी. मनू अगं काय पडून राहिली, कुठ की भूक लागली असेल कुठ? नकोय मला काही. आता तुला असं उपाशी राहता येणार नाही, दादासाहेब बी म्हणत होते. तू आता एकली नाहीये, तुझ्या पोटात बाळ आहे ना. तेच तर, तेच तर या सगळ्याच्या मुळाशी. म्हणू काय झालंय तुला? अगं बोल की, तुला काय वाटायलंय? हा हे बघ, तुझं आणि जयदीपचं लगीन होणार नाही अशी भीती वाटायलीये का? म्या आहे ना, म्या असं होऊन देईन. समद जुळून आलं होतं ग,
नंदिनीला बी वचनात अडकवलं होतं. गौरी बी घराबाहेर गेली होती आणि अचानक ती तोतया गौरी घरात आली आणि समजा गोळ झाला. पर म्या हार मानणार नाही. म्या तुझा हा कमीळ बुंदीन. तुझं लगीन होणार म्हणू. हा काय होऊन बसलं ग आई, नको त्या गोष्टीत फसले मी. नाही तू फसली नाही, तुला फसवलं. म्या नव्हते ना म्हणून त्यांना काय वाटलं आपण गरीब आहोत, करून करून काय करणार. पण त्यांना आता आपण दाखवून द्यायचं आपण काय करू शकतो. हे बघ, एकदा का तुझं आणि जयदीपचं लग्न झालं ना, समज सुरळीत होईल बघ. मला नाही लग्न करायचं त्या जयदीपशी आणि मला हे मूल पण नको. काय बडबडायली होय? मी ठरवलंय आई, मी अबॉर्शन करणार. बोलायली खुळी झालीस का तू? आधी खुळी होते पण आता शानी झाली. मी डन करून टाकलंय आई, मला हे मूल नकोय. आई खुळ्यासारखं बोलायली. हा काय बघ, असा विचार करणं पाप आहे. पाप तर पाप, पण मी हेच करणार आहे. मनू असं नाही करता येणार मला. मनू मी आहे ना, नाही असा विचार करायच. मी समजत ठीक करेन. गौरी तू पण आमच्या सोबत जेवायला बस ना. गौरी तू तुझं ताट घेऊन ये बाई. हे काय चाललंय? चालतंय तिला. कुठं राहिली ही? भुकेचा काळ महामारीवर आलाय. होय गो. आली आली, तुमची स्पेशल थाळी आली. हे काय जेवण तुमचं? या थाळीत. गौरीचा आत्मा ह्याच्यात तर नाही ना शिरला. आपण तिला बी याच थाळीमध्ये जेवाय द्यायचो. बघू द्या तिकडं. काय ग, जेवण तर संपलं होतं ना, मग हे कुठनं आलं? कालचे. काय हे बघ, मी शिळण खात नसती आणि या थाळीत तर काहीच नाही. तिकडचं गाळ शिल्लक देऊ वय. जेवायचं तर जेव ना, तो उपाशी मर. आणि जे काय आहे ते लवकर ठरवा, लई काम आहेत आपल्याला. हे बघ ये अग, शिळ तर शिळ, पोटात जाताय ना, मस्त आहे. खा तुम्ही पण शिळ ते सोनं. खा खा खा. हे खर्चो पाय भाजले हो एकदम. चप्पल घालचे. हे
चाळीस होऊन वाढले. शिळ्या अन्नानं लय ऍसिडिटी झाली. घातल्या का चपला? वय उन्हाची जमीन लय तापली ना म्हणून घातल्यात चपला. झालं पोटभर जेवण? इतकं जेवलोय की अजीर्ण झालंय. आता जिरवूया जिरवूया, समद्यांच समद जिरवूया, शतपावली करू. हा ही आयडिया बेस्ट काढलीस बघ तू. घातल्या का चपला? आता घातल्या ना, कितीला सांगायचं. कुठं आहेत हे बघ, दिसल्या? ही तर नाहीत ना. जाऊन घाल. तू घालायची. काय? तू घालायची. मा ऐकून आलं. तुला ऐकू आलं का ग? तुला ऐकू आलं का ग? आलं आलं ऐकू आलं. ती म्हणते तुम्ही घालायचे चपला. ए लय झालं तुझं. हा आम्ही कशा तुला चपला घालायच्या? तुझ्या तू घाल. कारण नाही घातल्यास ना तर त्या चपलेचा ठसा तुझ्या गालावर उठल. झोपई तोंडाचा नक्षा बिघडण्यापेक्षा आणून दिलेल्या बऱ्या. आणते आणते मी आणते मी आणते. शाबास. थँक्यू थँक्यू. थांब थांब थांब. आता तू आणलंस ना. हा मग घालणार ती. थोरली सून आहे ना, दे तिच्याकडं. दे की. असं नाही, माझ्या या मुलायम मुलायम पायांमध्ये तुझ्या कोमल कोमल हातांनी व्यवस्थित घालायची. घाल. असं नाही. दुसऱ्या पायात काय तुझा आमदार बाप घालणार वय? हा आता बरं वाटायलंय. बर झाली असेल तुमची चप्पल घालून तर करायची का आता आपण शतपावली? करायची की करायची. हा पण अशी नाही, तुम्ही दोघी तिकडे जाऊन उभ्या राहा. जा म्हणलं ना. आता चपला काढा. काढा. हा काढतो. आता करूयात शतपावली. Follow me. Chalo. Oye, himmat dikne jaanar. Ayyo. Yata ka? Ya. Chala chala chala. Hey hey hey. Ay ay ay. कुठं कुठं जाऊ कुठं जाऊ. अगं पाय बाजले आमचे. घालू दे की चपला. सगळीकडेच पाय बाजले माझे. वाळू कुठं आहे वाळू? Thank you.
झाली शत पावली जायचं जायचं आणि जाऊन आत मस्त पैके झोपायचं झोपायचं. तुम्ही नाही मी होय होय ते हायच की पण ती सगळं जाऊ द्या. कपाळाला काय झालंय तुमच्या? हे त्या दोघींचा प्रताप आहे. कोणाचा? अजून कोण? शालिनी बहिणी आणि देवकी बहिणी. त्यांनी काय केलं आता? माझ्या पायाला दोरी बांधून ठेवली होती त्यांनी. सकाळी उठलो आणि पडलो खाली. ऐका आता काय बोलावं या दोघींना. अहो एक वेळ त्या कुत्र्याचं शेपूट सरळ होईल पण ह्या दोघी काय सरळ व्हायच्या नाहीत. कसला मानसिक आजार आहे ना यांना कळ ना बघा. दाजी मला असं वाटतंय हे सगळं त्या दोघींनी गौरीसारख्या दिसणाऱ्या त्या मुलीच्या सांगण्यावरून केलं असावा. हो कारण मल्हार दादालाही माझ्या रूममध्ये त्या मुलीचाच आवाज आला होता. हे कुठने आले तुमच्या रूममध्ये? घरात सगळा तमाशा झाल्यावर ती मुलगी माझी रूम सोडून शालिनी बहिणींच्या रूममध्ये शिफ्ट झाली आहे म्हणून मल्हार दादा माझ्या रूममध्ये झोपतोय. सोपर्यंत ती मुलगी या घरातून बाहेर निघत नाही ना तोपर्यंत या घराचं काही खरं नाही. जयदीपराव काय चाललंय तुमचं? ती मुलगी आपल्या गौराबाईच आहेत त्या. नाही दाजी आय एम शुअर ती आपली गौरी नाहीच आहे. अहो तिच्या डोक्याला लागलंय म्हणून तिला आठवण एवढंच. दाजी मला वाटतंय की आपण परत एकदा त्या जंगलात जाऊन चेक करायला हवा. काय फायदा व्हायचा नाही बघा तिकडे जाऊन. कदाचित काहीच मिळणार नाही आपल्याला पण तुम्ही म्हणाला होतात मला माझ्यासोबत याल म्हणून. पण आज नको जाऊया. आजचे ही एवढी मीटिंग संपून देत मग उद्या जाऊ नक्की. ठीक आहे. काय भारी वाटायलंय. ए चितून रे हातात जोर आहे का? नाही जोरात दाब. आता कस? ए पांढरी पाल अग ए हळू की राग काढू नगस. प्रेमानं सेवा करायची ग मग कस पुण्य मिळत. चालू द्या तुमचं. अशीच रोज सेवा करा माझी. तुम्हा दोघींना बी स्वर्ग मिळेल. स्वर्ग आता नाही मिळाल्यावर. मला कवा बी झोप लागल. कुठ बी जायचं? कुठ बी जायचं म्हणले? कुठ बी जायचं? ढगत गेली ती जाते तिच्या सोबत. चल खाऊन घेऊ काहीतरी. शिळ खाऊन झाले तर ताज खाऊ. चल नगो जो बाई खरंच नगो. उठली ना तर डबल शिक्षा देईल आपल्याला. तिची ही शिक्षा मला काय आमची बंद करायची म्हणून तुला सांगायला. चल लवकर माईकडे जाऊ आपण. चल काय करेल झोपले ती जाग करतीस तिला परत. आणि ती झोपली डोळ्यावर पट्टीने बांधली तिनं. येडपट चल ना बाय. मी तुम्हाला बोलले होते ना ती उठल म्हणून. उठली ती आता डबल शिक्षा होणार आपल्याला. पदर पकडलाय तिनं माझा. पकडला पोटात अडकलाय ना अगर. Oh, my name is Jay.
देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला.